आयज आर्ग्युमेंट आशिल्ले जे जे तो आउट ऑफ द हे गेलो म्हणून परमिशन नासताना अशें म्हणून आज आर्ग्युमेंट आशिल्ले ऑन एप्लिकेशन फॉर कॅन्सलेशन ऑफ बेल आणि पुलिसांची केस की आम्ही बेलाचे जे टर्म्स अँड कंडिशन्स आशिल्ले ते वायोलेट केल्या म्हणून पुलीस म्हणटा की आम्ही परमिशन मागिल्ले फ्रांसाक वचपाक तांची इन्वेस्टिगेशन दाखयता की फ्रांसाक गेल्या पूण थंयचे मागीर आमी आनी कडेन बाकीच्या देशांनी भोंवले म्हणून ते म्हणटा कोर्टाचे परमिशना शिवाय आमी वचूंक शकनाशिल्ले. आतां फर्स्ट अँड फॉरमोस्ट सांगपाचे म्हणजे हे पॉलिटिकल कँडिडेटां ती जी ऑर्डर अशे तरेची पास जाल्या ते म्हणटा आनी आमी वायलेट केला म्हणटा तातूंत कांयच तत्व ना. इतलेच खातीर की कोर्टान जेन्ना ओरिजिनल बेल ग्रांट केल्ली आमकां कोर्टान इतलेंच सांगिल्लें आमकां की तुमी परमिशना शिवाय इंडियेच्या भायर वचचें ना. ऑर्डर पळय परमिशना शिवाय इंडियेच्या भायर वचचें ना. ऑर्डर अशी नाशिल्ली की तूं फ्रांसाकूच वतलो ऑर दुबयूच वतलो अशी नाशिल्ली. इंडियेच्या भायर वचूंक जाता आतां प्रोसिक्युशनान ओपोज सुद्धा केले ना आणि आज मागीर ते कोर्टान ती ऑर्डर ग्रांट केली. ती ऑर्डर म्हणटा आमकां की तुम्ही आता वचूंक शकता. आता वचूंक शकता जाल्यार वायोलेशन खंय जालें? ओरिजिनल ऑर्डर म्हणत ना की आम्ही फ्रांसाकूच वचू जाय नाल्यार दुबयूच वचू जाय म्हणून. सो आम्ही खंय वचू? ऑर्डर इतलेच म्हणटाली की इंडिया सोडून वचूंक सोदता जाल्यार आपलें परमिशन घे मागीर खंय वचू. इतलेच हे सगळे पॉलिटिकली मोटिवेटेड. तो पॉलिटिशियन जो माझा क्लायंट ताणे खूप बोवाळ केलो असा की हो गव्हर्नमेंट सारखं चालना आणि पुलीस सारखे आपले काम करिना. सो पुलिसांक एक निमित्त मेळ ताका सातयार करपाक इतलेच ऍप्लिकेशन सोमारा ऑर्डरीक दवरल्या आणि चड करून फावरत जाली. सो बिफोर गोईंग आउट ऑफ द कंट्री तुम्ही परमिशन मागलेले त्यांचे कडे मागिल्ले आणि परमिशन बट नॉट स्पेसिफिक की बाबा अमके कडे वयता म्हणून इंडियेचो भायर वतलो परमिशन घे खंय भायर वतलो ते कोर्टात नाका. ओके.